प्रकार काय घडला प्रकार काय घडला काय घडला प्रकार काय घडला घडला प्रकार काय घडला दिलेर खडाकडे छत्रपती संभाजी राजा गेले ही बातमी कळाली छत्रपती संभाजी राजांच्या नावाने अजूनही काही काही लोक बोलतात संभाजी राजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून समोर उभा केली अंगावर काळ वस्त्र काळा बुरखा घातलेली ही स्त्री तोंडावरती बुरखा होता राजा नजराना आणलाय नजराना अमोल हिच्या तोंडावरचा बुरखा बाजूला करा मंडळी या स्त्रीनं बुरखा हातात घेतला तोंडावरचा बुरखा बाजूला काढला आणि माझ्या राजानं त्या स्त्रीकडे बघितलं काय ते सौंदर्य काय ते लावण्य काय ते स्वरूप असं म्हणतात तिनं पान खाल्लं तर ते गळ्यातनं उतरलेलं दिसायचं एवढी सुंदर होती ती सुभेदाराची सून माझ्या राजानं बघितलं आणि राजा बघतच राहिलं एक मावळा म्हणाला राजे कसा वाटला नजराना आणि मग राजा म्हणता त्या स्त्रीनं पडदा वर करायला सुरुवात केला आणि ती स्त्री म्हणता माझ्या समोर बसलेला हा छत्रपती शिवाजी राजा आहे मराठ्यांचा राजा आहे हिंदू धर्माचा राजा आहे हिंदू विश्वराज्य निर्माण करणारा राजा आहे लोकांनी केलेला अत्याचार हा राजा सहन करून घेणार नाही माझं माग पुढे इथं कुणीच नाही आणि हा राजा आज मी एकटी आहे अबलाय हा छत्रपती शिवाजी राजा माझ्या अंगावर हात टाकल्याशिवाय राहणार नाही या फार दरबारात माझी अब्रू लुटल्याशिवाय राहणार आणि राजा म्हणतात अशीच असते आमची माता अगं तू माझ्या आईच्या जागेवर आहेस जशी आणली तशी वापस करा कल्याणला पाठवा चोळी बांगडी करा आणि वापस पाठवा असं राजांचं घरानं आणि माझे छत्रपती संभाजी राजे कसे काय याला अपवाद निघतील हो नाही नाही स्त्रियांकडे बघणारी जातच नव्हती आमची मराठ्यांची तर स्त्रियांना वाचवणारी जात होती आणि म्हणून दिलारखानाकडे संभाजी राजा अडकले आणि औरंगजेबाचा निरोप चापाले खान आणि दिलेर खान ही मंडळी राजांना घेऊन निघाली संभाजी राजांना नजर कैद करण्यात आलं घोड्यावर स्वार समय आला मंदिर दिसलं एक विनंती महादेवाचं दर्शन घ्यावं अशी इच्छा आहे या बालखानाने विचार केला एकटाच आहे आमचं सैन्य जास्त आहे हा संभाजी राजा जाऊन जाणार कुठे दर्शनासाठी मंदिराकडे पाठवलं सर्व मंडळी बसलेली आहे महादेवाचं दर्शन घेतलं राजे बाहेर आले शंभो तलाव होता अंगावरचं वस्त्र काढ
काढलं. अंघोळ करावी म्हणून तलावात डुबकी मारली. एक डुबकी मारली बाहेर आले आणि एवढ्यात संभाजी राजांच्या बाजूने पाच गोसावी उभे राहिले. त्यांच्या तोंडातून आवाज निघाला, शिवशंभो शिवशंभो शिवशंभो. याचा अर्थ होता संभाजी राजे. राजांना मदत करण्यासाठी ही पाच गोसावी मावळे गोसाव्यांच्या रूपात आले होते. पाचवी डुबकी मारताच तलावातून ही मंडळी गायब झाली आणि डोंगराच्या दिशेनं निघाली. तिकडे झोपलेले शिपाई जागी झाले. संभाजी पळाला आणि पाले खानाला राहवला नाही. त्याने तलवार काढली, ढाल काढली आणि संभाजीच्या पाठीमागे निघाला. पळता 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 त्याने डोंगर पार केला आणि संभाजी राजाला पकडलं. संभाजी राजा हात भर पुढे होते, हातातलं शस्त्र उगारलं, शस्त्र उगारलं आणि संभाजी राजांच्या अंगावर वार करणार. एवढ्यात पाठीमागून बालेखानावर वार झाला आणि बालेखान खाली पडला. हा वार केला कुणी? मुनासिब चाचा. बालेखान खाली पडला. खाली पडलेल्या बालेखानाला बघून मुनासिब चाचाला राहवलं नाही. बालेखानाला मांडीवर घेतलं, डोक्यावरून हात फिरवतात आणि संभाजी राजे विचार करतात, यानं मला काव यानं काव वाचवलं. हा शत्रू असताना यानं काव वाचवलं, कारण मी काय का. बालेखानानं आपल्या काकाला विचारलं, चाचा चाचा या संभाजी राजासाठी तुम्ही मला मारलं, तुमचं मी पुतण्या आणि हा मात्र शत्रू, या शत्रूसाठी तुम्ही माझे प्राण घेतले, मला कारण कळ. उभा राहिलेल्या शिपायांनी विचारलं, मुनासिब चाचा हे तुम्ही करायला नव्हतं पाहिजे, बालेखानाला का मारलं? तेव्हा मुनासिब चाचा काय म्हणतात ते उत्तर महत्वाचं आहे. विजापूरच्या दरबारी आपल्या स्त्रियांवरती आपल्या स्त्रियांवरती अन्याय केला या दिलेर खानानं, आपल्याच स्त्रियावरती हात घातला या दिलेर खानानं. जो जो आपल्याच स्त्रियावरती अत्याचार करतो त्याचे प्राण वाचवू. त्याच वेळेला कुणी पुढे आलं नाही, मुस्लिम स्त्रियांच्या अंगावर हात टाकल्या जात असताना कुणी पुढे आलं नाही, पण हाच शिवाजी राजाचा मुलगा छत्रपती संभाजी पुढे आला आणि हा म्हणाला, अरे बस एवढा अन्याय करू नका, हे करणार असाल तर ते मला बघवणार नाही. अरे परक्याच्या स्त्रियावरती सुद्धा आई बहीण म्हणून नजर ठेवणारा हा छत्रपती संभाजी राजा आहे आणि म्हणून मी या छत्रपती संभाजी राजांचे प्राण वाचव. असे होते छत्रपती संभाजी राजे. आणि म्हणून ऐका, शाहिरान साज चढविला, शाहिरान साज चढविला, साज चढविला, साज चढविला.